नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाण्याची गरज असते. पाणी हे आपलं जीवन आहे हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. आणि कधी कधी म्हणजे आपल्या डोळ्यातून अश्रू येतात हे आपल्याला शेजारच्या चित्रातनं दिसतं. केव्हा अश्रू येतात? जेव्हा आपल्याला कोणीतरी मार देतं, आपल्याला सुई टोचली जाते किंवा काहीतरी लागतं, त्यावेळेस आपल्याला अश्रू येतात डोळ्यातनं, बरोबर. नंतर बघा या चित्रामध्ये दुसरं काय दिसतंय तुम्हाला, चिंचेचं बाटू. हां, चिंच पाहिल्याबरोबर आपल्या तोंडात काय येते? पाणी येतं. म्हणजे तिथं सुद्धा पाणी येतं की नाही? नंतर नाकातनं सर्दी झाल्यावरती पाणी वाहतं, पाणी गळू लागतं. तसंच जखम झाली की रक्त येतं. म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजतं? की या सगळ्या गोष्टींमध्ये पाणी असतं. म्हणजे अश्रू, लाळ, नाकातलं पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असतं. म्हणजे आपली पाणी हे आपलं जीवन आहे हे आपण लक्षात घ्या.